जळगाव जिल्हा राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी जिल्ह्यात पावसाने दगा दिल्यामुळे त्वरित दुष्काळ जाहीर करावा व केळी पिकांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून जळगाव जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला नसल्याने पिकं करपत आहेत. आता जरी पाऊस पडला तरी पिकं जगणार नाहीत, त्यामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी, मका असे कोणतेही हंगाम शेतकऱ्यांच्या हाती येणार नाही. आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी नियोजन समितीच्या बैठकीत आरोप केला की पालकमंत्री चंद्रकांत पाटील वेळेवर बैठक घेत नाही. एवढेच नव्हे तर आपली चूक कबूल न करता हुकुमशाही वापरून जी भाषा वापरतात ती अशोभनीय, निंदनीय व त्यांच्या पदाला न शोभणारी आहे. शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचे पालकमंत्र्यांनी त्यांच्या रावेर दौऱ्याच्या वेळी जाहीर केले होते, ती अद्याप मिळाली नाही असे म्हणून दोन्ही मंत्र्यांचा निषेध सोपान पाटील यांनी व्यक्त केला आहे. मी ईश्वर पाटील, जळगाव तालुका किसान सेवा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव. गेल्या 2013-14 पासून जेव्हापासून हे सरकार सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून या सरकारला शेतकरी या विषयावर निरगटपणा लावून धरलेला आहे. आत्ताच्या भूमिका बघितली सरकारची तर पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण जळगावमध्ये सर्वीकडे बोंडाडीच्या पैशाची समस्या होती आणि ते पैसे निवारे गेले, पण जळगाव तालुक्यात अजून बोंडाडीचा पैसा मिळालेला नाही आहे. त्या परिस्थितीने आजच्या दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. तसेच सरकारला सांगणे आहे की त्यांनी जे अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना कर्जवापी सुद्धा मिळाली नाही, त्या सरकारने विचार केला. त्यांनी 2013-14 पर्यंत आतापर्यंत 4 वर्ष जेवढे यांनी समिती गठन केले होते, जेवढे यांनी लोकांना आम्ही दाखवलेले असते, त्या स्वतःला त्यांना माहिती नसेल की आता त्यांनी कोणकोणते आम्ही लोकांना दाखवले आणि कोणकोणते वचन दिले आहे. तरी या निर्गटन सरकारला जाणीव येण्यासाठी आम्ही किसान सभेतर्फे जळगाव जिल्हा येथून आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत. तरी या सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा. आज जो तुमचं उपोषण आहे तो किती दिवसासाठी तुम्ही करताय का, एका दिवसासाठी? आमच्या उपोषण हे आमरण उपोषण आहे. जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्याचे प्रश्न सुटत नाही आहेत तोपर्यंत आम्ही इथे बसलो. आमरण उपोषण तुम्ही येणार सरकारला आणि कलेक्टरला? शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्यात आता नुकताच पावसानं दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बऱ्याचशा तालुक्यांमध्ये पिकं धरून नष्ट झालेली आहे. त्यामुळे आता पाऊस आला तरी हंगाम येणार नाही तर दुष्काळ जाहीर करावा. आणि दुसरं रावेर तालुक्यात इतर तालुक्यात 2 महिन्यामध्ये चक्रीवादळ गारपीट होऊन अनेक कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं, त्याच्यावर शासनाने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. मुख्यमंत्री मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 1 लाख रुपये मदत दिली, पण महाराष्ट्राचे राज्य सरकारच्या पालकमंत्र्यांनी अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही. अधिवेशनमध्ये 18,000 रुपये घोषित केले ते सुद्धा मिळाले नाही, आणि जास्तीची जी मदत देणार होते तीही मिळाली नाही. या जिल्ह्यात जे वीज बिलाचे वाढीव वीज बिल शेतकऱ्यांवर फार मोठा करता डोंगर उभा केला आहे महावितरणने. तसंच रात्री वीज पुरवठा करते दिवसा देखते, रात्री 11 ते 2 शेतकऱ्यांना महावीज पुरवठा हा एकदम चुकीचा आहे. सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूलें.